आणि यानंतर म्हणजे आता जाणार होत आपण औरंगाबादच्या सभेच्या बातमीकडे, कारण अवघ्या काही तासात औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची तोफधड आणणार आहे. राज्यभरातून मनसैनिक औरंगाबादमध्ये त्यासाठी दाखल झालेत. हिंदुत्व, हनुमान चालिसा, भोंगे या सगळेच मुद्दे सध्या गाजतायत. मनसेने याबद्दलचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर आजची होणारी सभा महत्वाची मानली जाते. मनसैनिक आता उत्साहानं याची तयारी करताना दिसतायत आणि हे मैदान आता सज्ज आहे या बहुचर्चित सभेसाठी. राज ठाकरेंच्या निशाण्यावर आज कोण याची सर्वांना उत्सुकता लागलेली आहे. नितीन सरदेसाईने काही वेळापूर्वी म्हटलंय की जरी उद्धव ठाकरेंनी आता टीका केलेली असली तरी त्याच्यावर तर उत्तर असेलच, पण आणखीन कोणकोणते मुद्दे असतील याबद्दलची उत्सुकता आता ताणली गेली आहे. त्यामुळे राज ठाकरेंच्या सभेसाठी मुंबई, पुणे, नाशिकमधून तर कार्यकर्ते आलेले आहेतच आणि त्याचबरोबर या जाहीर सभेविषयी एकीकडे उत्सुकता असतानाच औरंगाबादमध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे. राज ठाकरे कालच औरंगाबादमध्ये दाखल झालेत आणि त्याआधी मनसेचे इतर नेते देखील तिथे दाखल झालेत आणि या सगळ्या सज्जतेची देखील त्यांनी पाहणी केली. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून एकीकडे मनसे आक्रमक आहे, पण राज ठाकरेंच्या आजच्या सभेविषयी प्रचंड चर्चा आहे, त्यामुळे आज नेमकं काय होणार याविषयीची देखील उत्सुकता आहे. आणि राज ठाकरेंच्या जाहीर सभेसाठी राज्यभरातून मनसैनिक औरंगाबादमध्ये दाखल होत आहेत. नाशिकमधून देखील अनेक मनसैनिक औरंगाबादच्या दिशेनं काही वेळापूर्वी रवाना झाले. आजच्या सभेच्या पार्श्वभूमीवर मनसैनिकांनी आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण या सगळ्याच ज्या चेहऱ्यावर पाहता येत आहे. त्यामुळे नाशिकमधून जेव्हा हे सगळे कार्यकर्ते रवाना होत होते तेव्हाची ही दृश्य आहेत. आणखीन माहिती घेणार आहेत लक्ष्मण घाटोळ, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, एकीकडे आजची सभा आणि जेव्हा नाशिकमधून जिथे राज ठाकरेंनी एक प्लॅन केला होता आणि तिथे त्यांना काही यश देखील मिळालेलं होतं आणि अशा वेळेला मनसेची एक चांगली व्होट बँक होती आणि त्यानंतर इकडचे कार्यकर्ते आता औरंगाबादमध्ये जात आहेत, काय प्रतिक्रिया आहेत कार्यकर्त्यांची? एक नवचेतना या कार्यकर्त्यांमध्ये आज दिसतीये सभेमुळे. अगदी खरं, नाशिक हा मनसेचा एकेकाळी बाल्य किल्ला राहिलेला आहे. 40 नगरसेवक, महापौर, 3 आमदार असे सगळं पक्षीय बलाबल जे होतं ते मनसेत होतं. राज्यातली सगळ्यात पहिली महानगरपालिका नाशिकमधून मनसेला मिळाली होती, त्यामुळे राज ठाकरे आणि मनसेचं एक वेगळं समीकरण नाशिकबाबत राहिलेलं आहे. त्यामुळे नाशिकहून हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे सगळे आता औरंगाबादच्या दिशेने रवाना होत आहे. नाशिकच्या शहरामधून निघालेला हा ताफा आता वैजापूरपर्यंत येऊन पोहोचलेला आहे. मध्ये टप्प्याटप्प्यामध्ये सिन्नर असेल, येवला असेल, अशा वेगवेगळ्या भागातले पदाधिकारी जे आहे ते या ताफ्यामध्ये सहभागी होत आहे आणि ठिकठिकाणी या कार्यकर्त्यांना आणखी काही वेगळ्या ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते आहेत ते त्यांच्याबरोबर सहभागी होत आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची तोफ पुन्हा एकदा मैदानात आहेत, काय अपेक्षा घेऊन आपण या सभेसाठी जात आहे? निश्चित आज सन्माननीय राज साहेबांची जी छत्रपती संभाजीनगरला होणारी सभा आहे ही अभूतपूर्व अशी सभा होणार आहे, कारण या सभेकडे फक्त महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे आणि ही सभा महाराष्ट्राची दिशा ठरवणारी अशी सभा होणार आहे. प्रचंड उत्साह आमच्या सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, महाराष्ट्र सैनिक असतील, आमच्या सर्वांमध्ये आहे आणि निश्चित साहेब काय बोलता ती उत्सुकता सर्वांना आहे, ती उत्कंठा सर्वांना आहे, कारण साहेबांचे शब्द हे आमच्यासाठी आदेश आहे, आमच्यासाठी ऊर्जा वाढवणारे आहे आणि आम्हाला सर्वांना दिशा देणारे आहे. त्यामुळे सर्व आम्ही साहेबांचे शब्द ऐकण्यासाठी सभेला जात आहोत. नाशिकहून साधारण किती कार्यकर्ते आपण या ठिकाणी घेऊन जात आहात, किती गाड्या आहेत आणि कसं नियोजन नाशिककडून करण्यात आलं? खरं तर कालपासूनच जवळजवळ बऱ्याचशा गाड्या संभाजीनगरकडे रवाना झाल्या. आजही अनेक हजारोंच्या संख्येने महाराष्ट्र सैनिक असतील, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील, स्वयंस्फूर्तीने या सभेला आम्ही सर्व जात आहोत आणि निश्चित प्रचंड उत्साह सर्व महाराष्ट्र सैनिकांमध्ये संचरलेला आहे. राज ठाकरेंची सभा म्हटलं की महिला पदाधिकाऱ्यांची संख्या देखील मोठी असते, आपण देखील या सभेसाठी जात आहे, आपल्या महिला पदाधिकारी देखील आहेत, काय अपेक्षा आपल्याला या सभेत आहे, राज साहेबांकडनं काय आजच्या सभेतून अपेक्षित आहे? अपेक्षा अशी आहे की जसा राज साहेबांनी एक ज्या वेळेला सांगितलं, ज्या वेळेला राज साहेबांनी या गोष्टीची घोषणा केलेली होती की 1 मेला म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी की आपण सभा घेणार आहोत, त्या दिवसापासूनच एक वातावरण निश्चितपणे खूप बदललेलं आहे. नाशिकच नाही पण पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण देशामध्ये या गोष्टीची चर्चा आहे. आपल्या पक्षामध्ये असू दे नाही तर इतर सगळीकडे असू दे, फक्त राज साहेबच आहेत आणि हीच गोष्ट, हीच नांदी आहे की मनसे आता परत येणार. जसं आपण थोड्या वेळपूर्वी बोललात की नाशिक हा बालेकिल्ला आहे, निश्चितच तो बालेकिल्ला होता, आहे आणि राहणार.
तरुण देखील आहेत मोठ्या प्रमाणात, आपण देखील सभेसाठी जात, तरुणांची मोठी फौज जी आहे ती आता संभाजीनगर औरंगाबादच्या दिशेने जाते, काय अपेक्षा आहेत सभेमधनं काय घेऊ? सन्मान्य राजसाहेब जी सभा असते राजसाहेबांची तो एक आदेशच असतो, सभा म्हणजे एक आदेशच आहे, म्हणून आम्ही आज वाट बघत आहे की आज साहेब काय आदेश देणार आहे आम्हाला, आणि तो आदेश घेऊनच आम्ही पुढचं आम्ही आमचं नियोजन करणार हे आज आम्ही आपण बघतोय की हे सगळे मनसेचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील, हे आता संभाजीनगरमध्ये दाखल होणार आहे. राज ठाकरेंची सभा म्हणजे हा मनसे सैनिकांसाठी आदेशच आहे आणि तो आदेश जो असेल तो घेऊन आम्ही परतणार आहोत आणि जी काही आदेश राज ठाकरेंचा या सभेच्या दरम्यान असेल तो फॉलो करण्यासाठी ही सगळी फौज जी आहे ती आज औरंगाबादमध्ये दाखल होती. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमका या सभेतून काय आदेश देतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यानंतर ज्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची राजकीय दिशा आणि सामाजिक दिशा जी आहे ती ठरणार आहे. खरंय लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे मनसैनिकांची प्रतिक्रिया पण नाशिकची आहे. मनसैनिक आता अर्ध्या वाटेवर पोहोचले, त्यांनी आता औरंगाबादमध्ये काही वेळात